सार्थ पंचदशी प्रकरण आठवे कूटस्थ दीप। या प्रकरणात कूटस्थाचे आणि जीवाचे स्वरूप पुढील सूर्याचा दृष्टांत देऊन स्पष्ट करून दाखविले आहे। ज्याप्रमाणे भिंतीवर आकाशातील सूर्याचा एक प्रकाश पडला असून त्यावरच दुसरा आरशामधील प्रतिबिंबित सूर्याचा प्रकाश पडावा, त्याप्रमाणे हा देहही दोन प्रकारच्या ज्ञानांनी प्रकाशित झाला आहे। पूर्वी ब्रह्मज्ञानाचे योगाने प्रकाशित असून त्याचवर आणखी एक जीवाचा प्रकाश पडून तो विशेष स्पष्ट होतो। ह्या दृष्टांतात खऱ्या व खोट्या सूर्याचे दोन प्रकाश दर्शवून एक ब्रह्माचे सामान्य ज्ञान आणि दुसरे जीवाचे विशेष ज्ञान अशी दोन ज्ञाने दर्शविली। येथे देहस्थानी भिंत, कूटस्थस्थानी आकाशातील सूर्य, जीवस्थानी आरशातील सूर्य आणि बुद्धिस्थानी आरसा अशी दृष्टांताची योजना समजावी। अशा प्रकारच्या निरनिराळ्या आरशाची किरणे भिंतीवर पडली असता मध्यंतरी किंवा ती सर्व किरणे आरसे काढून टाकून नाहीशी केली असता सर्वत्र आकाशातील सूर्याचा सामान्य प्रकाश स्पष्ट दिसतो। ज्याप्रमाणे वरील दृष्टांतात विशेष प्रकाशापासून सामान्य प्रकाश निराळा स्पष्ट भासतो, त्याप्रमाणे चिदाभासयुक्त ज्या निरनिराळ्या बुद्धीच्या वृत्ती उठतात त्यांच्या मध्यंतरी किंवा त्यांच्या अभावी कूटस्थ ज्ञानाचा प्रकाश स्पष्ट भासतो, तो वाचकांनी सूक्ष्म दृष्टीने ध्यानात आणावा। ही देहातील गोष्ट झाली। आता देहाबाहेरही दोन प्रकारची ज्ञाने तशीच अनुभवास येतात। ज्यावेळी आम्हा असं घट समजतो त्यावेळी केवळ घटापुरत्याच व्यापून असणाऱ्या बुद्धीतील चिदाभास आज फक्त घटाचे मात्र ज्ञान होते। हे चिदाभास ज्ञान समजावे आणि तो घट मी जाणला ही गोष्ट ज्या ज्ञानाने समजते ते ब्रह्मज्ञान असे जाणावे। पहिले विशेष आणि दुसरे सामान्य आहे। ब्रह्मज्ञानाने जर घट समजतो तर आणखी बुद्धी ती कशाला पाहिजे असा कोणाचा प्रश्न असेल तर त्याचे समाधान हे की बुद्धी वाचून घटाचे समजणे न समजणे हे भेद मुळीच संभवणार नाहीत। बुद्धी उत्पन्न होण्यापूर्वी या घटाचे ज्ञान ब्रह्मास होते ते न समजून होते आणि तेच बुद्धीचा उदय झाल्यावर ब्रह्माला त्या घटाचे ज्ञान समजून झाले, एवढाच काय तो भेद। एकाच घटाला ज्ञातव्य आणि अज्ञातव्य ही दोन्ही कशी संभावतात हे ध्यानात येण्यास ज्ञान व अज्ञान या दोहींचे स्वरूप चांगले समजले पाहिजे। ज्या बुद्धिवृत्तीच्या शेवटी चिदाभास असतो अशी जी शेवटी पोलाद असलेल्या भाल्यासारखी वृत्ती तेच ज्ञान आणि ज्यात स्फूर्ती मुळीच नाही ते अज्ञान, या दोहोंनी पाळी पाळीने घट व्याप्त होतो। येथे घटाची ज्ञातता ब्रह्माला कशी समजली अशी कोणी शंका घ्यावयास नको। अज्ञात कुंभ जसा ब्रह्माला तसा ज्ञात कुंभही ब्रह्मालाच समजतो असे म्हणण्यास कोणती नड आहे? कारण घटाचे ज्ञातव्य उत्पन्न होताच चिदाभासाचा क्षय होतो, तेव्हा चिदाभासास त्या घटाची ज्ञातता कशी समजेल? घटाची अज्ञातता जशी अज्ञानाने उत्पन्न होते तशी घटाची ज्ञातता उत्पन्न होण्यास केवळ बुद्धीचेच साधन बस आहे। त्यात आणखी चिदाभास कशाला पाहिजे अशी शंका घेऊ नये, कारण नुसती बुद्धी आणि मती या दोहोमध्ये जाड्यत्वाचे संबंधाने काहीच भेद नाही, म्हणून ज्ञातता उत्पन्न होण्यास चिदाभासाची आवश्यकता आहे। जसा केवळ मातीने सारविलेला घट ज्ञात म्हणजे जाणीला असे म्हणता येत नाही, त्याप्रमाणे चिदाभास रहित केवळ बुद्धीने व्यापिलेला घट जाणला असे म्हणता येणार नाही। ह्याकरिता चिदाभासरूप फलाची जी उत्पत्ती तेच कुंभाचे ज्ञातव्य, ते ज्ञातव्य उत्पन्न करणे हे काही ब्रह्माचे काम नव्हे, कारण घट स्फुरण होण्यापूर्वीही ब्रह्म होतेच। घटाधिक पदार्थांचे ज्ञान होताना ज्या ज्ञानाचा उपयोग होतो तेच ज्ञान आमच्या वेदात शास्त्रात
चिदाभास शब्दाने प्रसिद्ध आहे असे सुरेश्वराचार्यांचे वार्तिक आहे. ह्या वार्तिकात जसे चिदाभासालाच घटज्ञानाचे प्रमाण फलत्व दिले आहे व शंकराचार्यांच्या उपदेश साहस्त्री नामक ग्रंथातही ब्रह्म आणि चिदाभास यांचा भेद तसाच वर्णिला आहे, ह्याकरिता चिदाभास उत्पन्न होताच घटाचे ज्ञातत्व उत्पन्न होते म्हणजे घट समजतो आणि ते ज्ञातत्व पूर्वीच्या अज्ञातत्वाप्रमाणे ब्रह्मालाच समजते म्हणजे धीवृत्ती चिदाभास आणि घट या तिहींचा समुदाय ब्रह्माला समजतो आणि चिदाभासाचे काम केवळ घटस्फुरण करणे असे असल्यामुळे त्याला घट मात्र समजतो. ऐवज असे सिद्ध झाले की घटज्ञान होताना त्याचबरोबर दोन प्रकारच्या ज्ञानाची व्यापार घडतात. हे जे आम्ही घटाची ज्ञातता समजणारे ब्रह्मज्ञान सांगितले त्याला नैयायिक अनुव्यवसायाख्य म्हणतात. दोनही ज्ञाने साधारण व्यवहारातील भाषणावरूनही समजून येतात. जेव्हा एखाद्याच्या मुखातून हा घट असा उद्गार निघतो तेव्हा तो चिदाभास ज्ञानामुळे निघाला असे समजावे आणि जेव्हा हा घट मला समजला असे तो म्हणतो तेव्हा ते ब्रह्मज्ञानाचे लक्षण समजावे. ऐथवर देहाबाहेर ब्रह्मज्ञान आणि चिदाभास ज्ञान या दोहोंमधील भेद दाखविला. आता तसाच भेद देहाचे आतही कूटस्थ आणि चिदाभास या दोहोंचे विवेचन करून दाखवू. ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडात अग्नी ओतप्रोत व्यापून असतो त्याप्रमाणे अहम वृत्तीत व दुसऱ्या कामक्रोधाधिक वृत्तीमध्ये चिदाभासही व्यापून असतो आणि ते तापलेले लोखंड जसे आपल्याला मात्र भासविते तशा त्या आभासासह वर्तमान वृत्तीही आपल्यालाच भासवितात. या सर्व वृत्ती क्रमाने एकामागून एक अशा उत्पन्न होतात व सुषुप्ती मूर्छा समाधी या अवस्थांमध्ये त्या सर्व लीन होतात. या ज्या एकामागून एक वृत्ती निघतात त्यामधील संधी आणि त्या लीन झाल्यावर त्यांचा अभाव ज्या निर्विकार चैतन्याचे योगाने समजतात त्याला कूटस्थ असे म्हणतात. ज्याप्रमाणे बाहेर घटाचे ठाई एक घट मात्र समजविणारे चिदाभास ज्ञान आणि दुसरे घटाची ज्ञातता समजविणारे ब्रह्मज्ञान अशी दोन ज्ञाने आहेत त्याप्रमाणे शरीरांच्या आतल्या बाजूसही दोन चैतन्य आहेत म्हणजे एक कूटस्थ ज्ञान आणि दुसरे चिदाभास ज्ञान. त्यामुळे मधील संधीपेक्षा वृत्ती अधिक स्पष्ट भासतात. आता घटाचे ठाई एकदा अज्ञातता आणि एकदा ज्ञातता ह्या जशा संभवतात तशा वृत्तीचे ठाई मात्र त्या संभवत नाहीत कारण त्या स्वप्रकाशक असल्यामुळे तेथे ज्ञान व्याप्तीची गरजच नाही आणि जेथे ज्ञान व्याप्तीची गरज नाही तेथे अज्ञानाचाही संभव नाही. ही जी देहाच्या आतील दोन चैतन्ये सांगितली ती दोनही जरी स्वप्रकाशक असली तरी त्यापैकी एकास जन्मनाश आहेत असा अनुभव असल्यामुळे ते कूटस्थ नव्हे आणि दुसरे अभिकारी असे प्रत्यक्ष समजल्यामुळे ते कूटस्थ होय. हे सांगणे आमचे पदर्चे नव्हे. अंतःकरण तदवृत्ती साक्षी चैतन्य विग्रह इत्यादी वचनाही करून पूर्वाचार्यांनी कूटस्थाचा निवाडा असाच केला आहे. ज्याप्रमाणे मुख आरसा व त्यात पडलेले प्रतिबिंब या तीन वस्तू जगात दृष्टीस पडतात त्याप्रमाणे कूटस्थ चिदाभास आणि बुद्धी या तीन वस्तू देहात समजाव्या अशा रीतीने वर्णन चिदाभासाचे केले आहे. आता असा एक पूर्व पक्ष आहे की जसे घटद्वारा घटा व छिन्न आकाशास जाणे येणे संभवते तसा बुद्धवच्ची कूटस्थालाही लोकांतरी जाणे येणे संभवते. मग आणखी चिदाभासाची निराळी कल्पना कशाला पाहिजे? याजवर आमचे असे उत्तर आहे की केवळ परिच्छेदानेच हा असंग कूटस्थ जीव होऊ शकत नाही कारण तसे जर होईल तर काष्टपाशानही करून आच्छादिलेला कूटस्थ सर्वत्र असल्यामुळे सर्व जड पदार्थात असलेल्या कूटस्थास जीव म्हणावे लागेल. तर आता याजवरही अशी एक कोटी आहे की बुद्धीही लखलकीत आहे पण भिंत तशी नाही
म्हणून भिंत आणि बुद्धी एकच म्हणणे बरोबर नाही. ह्याचवर आमचे असे उत्तर की स्वच्छत्वाच्या संबंधाने त्या दोहोंमध्ये जरी भेद आहे तरी परिच्छेदाच्या संबंधाने ती दोन्ही एकच आहेत. याच दृष्टांत धान्य मोजण्याची दोन मापे आहेत, एक लोखंडाचे व दुसरे काशांचे. या दोन्ही मापांनी तांदुळा अधिक धान्य मोजली असता या मापामुळे धान्यात मुळीच फरक नाही, तर काशांच्या मापाने मापात जरी फेर पडला नाही तरी ते लखलखीत असल्यामुळे त्यात प्रतिबिंब पडते एवढा भेद आहे. त्याप्रमाणे बुद्धीमध्येही ती स्वच्छ असल्यामुळे चिदाभासही तिचबरोबर असलाच पाहिजे. प्रतिबिंब आणि आभास हे दोन्ही एकच आहेत, कारण आभास म्हणजे नसून काही वेळ भासणे आणि प्रतिबिंब म्हणजे बिंब लक्षण रहित असून बिंबासारखे भासते. हे लक्षण चिदाभासास बरोबर लागू पडते. चिदाभास ससंग आणि विकारी असल्यामुळे बिंब जे ब्रह्म त्याच्या लक्षणाचा येथे अभाव झाला आणि चिदाभास स्फूर्ण रूप असल्यामुळे ते त्याचे बिंबाप्रमाणे भासणे होय. येथवर चिदाभास अवश्य आहे इतके सिद्ध झाले. आता कोणी म्हणेल बुद्धीच्या कल्पनेवर त्याची कल्पना जर अवलंबून आहे तर बुद्धीपासून चिदाभास निराळा घेण्याचे कारण नाही, तर त्यास आम्ही असे म्हणतो की इतक्यावरच का थांबावे. त्या दृष्टीने पाहिले असता देहापासूनही बुद्धी निराळी नाही असे म्हणावे लागेल. यावर प्रतिवाद्याचे उत्तर एवढेच की देह नष्ट झाला तरी बुद्धी मागे राहते असे शास्त्रात प्रमाण आहे. तर त्यावर आमचेही तसेच उत्तर आहे की जसे त्याविषयी शास्त्रात प्रमाण आहे तसे बुद्धीपासून चिदाभास निराळा आहे अशाविषयीही प्रवेश श्रुतीत प्रमाण आहे. हा जो चिदाभासाचा प्रवेश श्रुतीमध्ये सांगितला आहे तो बुद्धीसहित प्रवेश अशी कोणी शंका घेण्याचे कारण नाही, कारण ऐतरेय श्रुतीत बुद्धीपासून निराळा असा जो आत्मा तो प्रवेश करतो तो प्रवेश करता झाला असे स्पष्ट सांगितले आहे. त्या प्रवेश श्रुतीचा अर्थ असा आहे की देहेंद्रिया सहवर्तमान हे जडजात मज वाचून कसे टिकेल असा विचार मनात आणून हा जीवात्मा कपालत्रयाच्या मध्यभाग चिरून आत प्रविष्ट होऊन संसार करीतो. आता परमात्मा असंग असून त्याने प्रवेश कसा केला अशी कोणाची शंका असेल तर त्यास आम्ही असे विचारतो की त्याने सृष्टी तरी कशी केली. त्याने सृष्टी मायेच्या योगाने केली तर प्रवेश तसाच केला असे म्हणण्यास कोणती हरकत आहे. दोन्ही गोष्टीस मायिकत्व आणि नाश ही समानच आहेत. औपाधिक रूपाला नाश आहे ऐतद्विषयी श्रुतीमध्ये याज्ञवल्क्यांनी मैत्रयी स्पष्ट सांगितले आहे ते असे की परमात्मा ह्या पंचभूतात्मक शरीरापासून निघून जाऊन त्याबरोबर नाश पावतो. त्याप्रमाणेच हा आत्मा अविनाशी आहे. त्याचा देहाधिकांशी मुळीच संसर्ग नाही असे कूटस्थाचे वर्णन श्रुतीमध्ये केले आहे. तर मम जीवापेतम वाक कील श्रुतीवरून शरीर मेले तरी जीव मरत नाही असे दिसते, तेव्हा आमच्या बोलण्यास विरोध येतो असे कोणी म्हणेल तर त्यास श्रुतीचा भाव समजला नाही असे स्पष्ट दिसते. कारण श्रुतीचा अर्थ जीवाचा अत्यंत नाश होतोच असे नाही, तर त्याचा अर्थ असा की जीव हे शरीर सोडून लोकांतरास जातो म्हणजे शरीराबरोबरच याचा नाश होत नाही. यावर अशी एक शंका आहे की जीव जर विनाशी आहे तर अहम ब्रह्म असे तादात्म्य ज्ञान त्याला कसे होईल, कारण विनाशी आणि अविनाशी यामध्ये विरोध आहे. तर याचे समाधान हेच की दोहोंपैकी एकाची बाधा झाली असताही समानाधिकारण्य होऊ शकते. बाधा समानाधिकारण्याने वाक्यार्थ कसा होतो ऐतद्विषयी वार्तिककारांनी दृष्टांतपूर्वक सांगितले आहे. एक मनुष्य मार्गाने जात असता त्याच्या पुढे एक पुरुष उभा होता. तो खुंट आहे असे त्यास वाटले. पुढे जवळ येऊन जो पाहतो तो त्याची स्नायू बुद्धी जाऊन पुरुष बुद्धी झाली. त्याची स्थानू बुद्धी जाऊन पुरुष बुद्धी झाली.
त्याचप्रमाणे मी ब्रह्म असे ज्ञान होताच मी जीव हे ज्ञान नष्ट होते. नैष्कर्म्य सिद्धी नामक ग्रंथामध्ये आचार्यांनी सामानाधिकरण्यामध्ये बाधेचा संभव आहे असे स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून ब्रह्मास्मी ह्या वाक्यालाही तो नियम लागू करण्यास कोणचीच हरकत दिसत नाही. श्रुतीमध्ये सर्व ब्रह्म ह्या वाक्याने ब्रह्म आणि जग ह्या दोहोंचे सामानाधिकरण्य म्हणजे ऐक्य होते. तसेच अहम ब्रह्म या वाक्याने जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य होते. विवरण नामक ग्रंथामध्ये आचार्यांनी सामानाधिकरण्यामध्ये बाधा करण्याची गरज नाही असे म्हटले आहे. ते केवळ अहम शब्दाचा अर्थ कूटस्थ असे समजवून म्हटले आहे. म्हणजे बुद्ध्यादिकांपासून विवेचन केलेला जो त्वंपदवाच्य कूटस्थ त्याला ब्रह्माची सत्यत्वादी लक्षणे लागतात आणि म्हणून कूटस्थच ब्रह्म आहे असे विवरणात व दुसऱ्या ग्रंथात ठरविले आहे. देहेंद्रियादी युक्त जो चिदाभास तो ज्या अधिष्ठान चैतन्यावर आम्हाला भ्रमाने दिसतो त्या चैतन्याला कूटस्थ असे आम्ही नाव ठेवले. आणि ज्या अधिष्ठानावर भ्रमाने सर्व जग दिसत आहे त्या अधिष्ठानास वेदांतात ब्रह्म असे नाव ठेवले आहे. या ब्रह्म चैतन्यावर सर्व जगाचा आरोप जर आहे तर त्या जगाचा एक अंश जो जीवाभास त्याचाही आरोप असलाच पाहिजे. जग आणि जीव या दोन उपाधीमध्ये भेद असला तरी त्यांचे अधिष्ठान जे ब्रह्म चैतन्य ते एकच आहे. भ्रमामध्ये काही अधिष्ठानाचे व काही आरोप्याचे असे दोहोंचेही धर्म भासले पाहिजेत. हे भ्रमाचे लक्षण चिदाभासास बरोबर लागू पडते ते कसे? तर कर्तृत्वादी बुद्धिधर्म आणि स्फुरण रूप आत्म्याचा धर्म हे दोन्ही त्याचे मध्य आहेत. म्हणून चिदाभास हा भ्रम आहे. या भ्रमाला कारण हेच की बुद्धी म्हणजे काय, चिदाभास कशाला म्हणावे, आत्म्याचे स्वरूप कोणते आणि त्यामध्ये जग कसे झाले, या प्रश्नांचा उलगडा न होणे तोच मोह आणि यालाच संसार असे म्हणतात. वर सांगितलेले जे बुद्ध्यादिकांचे स्वरूप त्याचे विवेचन ज्याने उत्तम केले तोच तत्ववेत्ता आणि तोच मुक्त असा वेदांताचा ठराव आहे. असे असून बंधमोक्ष कोणाला इत्यादी तार्किक लोक पुष्कळ तर्क करीतात. ते इतके आम्हाला पोरकट वाटतात की त्यांची उत्तरे देत बसणे हे केवळ व्यर्थ वेळ घालविणे आहे. त्यांची तोंड हर्ष मिश्राचार्यांनी आपल्या खंडन ग्रंथात चांगले बंद करून टाकले आहे. हे कूटस्थ विवेचन शैव पुराणात केलेले दृष्टीस पडते. तेथे असे म्हटले आहे की हा कूटस्थ सर्व काळी सारखा आहे. मनाच्या वृत्ती असताना तो त्या वृत्तींचा साक्षी होऊन असतो. वृत्ती उत्पन्न होण्यापूर्वी त्यांच्या प्रागभावाचा साक्षी होऊन असतो. मुमुक्षुदशेत जिज्ञासेचा साक्षी होऊन असतो आणि अज्ञान दशेत मी नेणता आहे या अज्ञानाचा साक्षी होऊन राहतो. तो साक्षी सच्चिदानंद रूप आहे. त्याची सिद्धता अशी जे असत्याचे अधिष्ठान असते ते सत्य. हा साक्षी असत्य जगाचे अधिष्ठान आहे म्हणून तो सद्रूप आहे. जो जडास भासविणारा तो चिद्रूप साक्षी. जडास भासवितो म्हणून तो चिद्रूप आहे. ज्याजवर सदा सर्वदा प्रेम जडलेले असते तो आनंद रूप. साक्षीवर नेहमी आमचे प्रेम आहे म्हणून तो आनंद रूप. आणि ज्याच्या योगाने सर्व पदार्थांची सिद्धी होऊन ज्याच्या सर्व पदार्थांची संबंध असतो तो पूर्ण. आमचा साक्षीही तसाच आहे म्हणून तोही पूर्ण आहे. याप्रमाणे आत्मा हा सच्चिदानंद परिपूर्ण शिवरूपी आहे हे सिद्ध झाले. याप्रमाणे शैव पुराणांमध्ये जीवेश कल्पनारहित स्वयंप्रकाश शिवस्वरूपी कूटस्थाचे विवेचन केले आहे. माया ही प्रतिबिंबाच्या योगाने जीव आणि ईश या दोघांना करीते असे श्रुतीत सांगितले आहे. त्यावरून ते दोघेही माईक ठरतात. त्यामध्ये आणि देहादिकांमध्ये अंतर म्हणून इतकेच की ते स्वच्छ आहेत आणि देहादिक मलिन आहेत. की जसे काचेचा घट आणि मातीचा घट, ज्याप्रमाणे मन आणि देह ही दोन्ही अन्नापासून झालेली असून मन स्वच्छ आहे आणि देह मलिन आहे,
त्याप्रमाणे जीव आणि ईश हे माईक असूनही इतर पदार्थांपेक्षा ते स्वच्छ आहेत. त्यात चैतन्यही आमच्या अनुभवास येते म्हणून ते चिद्रूप आहे. हे कसे म्हणून कोणी विचारू नये, कारण पाहिजे ती कल्पना करण्यास समर्थ अशी जी माया, तिला कोणती गोष्ट अशक्य आहे? किंबहुना आमची निद्रा देखील स्वप्नाचे ठाई चेतन रूप जीवेश उत्पन्न करील, मग ती महामाया त्यास करीते, ह्यात आश्चर्य ते काय? त्या ईशाचे ठाई सर्वज्ञत्वादी धर्मांची कल्पनाही ती मायाच करते, कारण जिने धर्मीची कल्पना केली तिला धर्माचे कल्पनेचे श्रम किती से होणार? येथे कुटस्थ हा कल्पित आहे अशी फाजील शंका कोणी घेऊ नये, कारण त्याविषयी श्रुतीमध्ये प्रमाण खोटेही आढळत नाही. कुटस्थ हीच खरी वस्तू असा वेदांतात जिकडे तिकडे डांगोरा वाजत आहे. त्या वाचून दुसऱ्या कोणत्याही पदार्थास सत्यता देणे म्हटले म्हणजे वेदांतास अगदी खपत नाही. आम्ही येथे केवळ श्रुत्यर्थ स्पष्ट करून दाखविण्याचे काम पत्करले आहे. आमच्या पदरच्या तर्काने आम्ही काहीच बोलत नाही, म्हणून तार्किकांच्या शंकेस जागाच राहिली नाही. ह्याकरिता कुतर्क टाकून देऊन मुमुक्षूने श्रुतीचाच आश्रय करावा. आता श्रुती तर असे सांगते की माया ही जीव आणि ईश यांना करीते. आरंभी ईक्षण आणि शेवटी प्रवेश आहे जिच्या अशी सृष्टी ईश्वराने केली, आणि आरंभ जाग्रदवस्था आणि अंतिमोक्ष असा संसार जीवाने केला आहे. आणि कुटस्थ अगदी असंग आहे, त्यात कमजास्तपणा कधीही होत नाही, तर मनुष्याने याचा विचार चांगला मनामध्ये करावा. कुटस्थास जन्म मरणादी भाव नाहीत याविषयी श्रुती प्रमाण असे आहे की त्यास विरोध नाही, त्यास निरोध नाही, उत्पत्ती नाही, तो बद्धही नाही, साधकही नाही, तो मुमुक्षुही नव्हे, मुक्तही नव्हे, असे जे समजणे तोच परमार्थ. जीव ईश आणि जग यांचे जे श्रुतीने प्रतिपादन केले आहे ते केवळ आत्म्याचा बोध व्हावा म्हणून, कारण तो वाणी व मनास अगम्य असल्यामुळे जीवाधिकास घेऊन त्याचे वर्णन केल्याशिवाय त्याचा यथार्थ बोध व्हावायचा नाहीच. आता श्रुतीमध्ये जे निरनिराळे सांगणे आढळते ते केवळ निरनिराळ्या विद्यार्थ्यास त्याच्या समजुतीप्रमाणे निरनिराळी प्रक्रिया सांगितली आहे. ती आपापल्या ठिकाणी चांगलीच आहे असे आचार्यांनी म्हटले आहे. सर्व श्रुतीचे तात्पर्य न समजल्यामुळे मूढास भ्रांती होते, परंतु विचारी मनुष्याची गोष्ट तशी नाही. तो ते तात्पर्य चांगले जाणून आनंदाच्या डोहात बुडी देऊन बसतो. त्या बिचारी मनुष्याचा निश्चय असा बांधून गेलेला असतो की हा मायारूप मेघ जगद्रूप पाण्याचा पाहिजे तितका वर्षाव करो, त्यापासून ह्या ब्रह्माकाशाला लाभ किंवा हानी मुळीच नाही. आता ह्याची फलश्रुती सांगून हे प्रकरण आटोपतो. जो मनुष्य ह्या कूटस्थ दीपाचे निरंतर अनुसंधान करीतो तो स्वतः कूटस्थच बनून जाऊन निरंतर प्रकाशतो. कूटस्थ दीप समाप्त.